नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे असे बॅनर लावून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा आणि फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे आजच्या आंदोलनाने दाखवून दिले असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी करण्यात आलेले मानवी साखळी आंदोलन यशस्वी झाले. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातून जवळपास 200 किलोमीटर अंतराची मानवी साखळी उभारण्यात आली होती. यामध्ये जवळपास 40,000 जास्त जणांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संदर्भात माहिती देण्यासाठी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उपमहापौर जगदीश गायकवाड, दीपक म्हात्रे, जेडी तांडेल, दशरथ भगत, गणेश पाटील, बबन मुकादम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे भविष्यात अशा प्रकारचा ठराव करते असं मला वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी असणारे विधिमंडळामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळ असतील, प्रशासन असेल, यांना या ठिकाणच्या आंदोलनाची समज दिली आहे. त्याच्याबरोबर कुठलाही समाज भेदभाव न करताना सगळ्या जाती धर्मांबरोबर येणार आहे. त्या दृष्टीनं मला फार मोठा आनंद झाला की या रॅलीमध्ये सर्व दूर तर मी पोचलो नाही. म्हणजे मी गुंडी, कल्याण, कुंडोली त्या भागात पोचलेलो नाही. प्रसंत करून गेले, मुंबईला गेले, मुंबईत गेले, तिकडे गेले. आमचे अध्यक्ष कुमार चव्हाण आहेत, अध्यक्ष आहेत, ते सगळे तिकडे सांभाळतात आणि इकडे येतात. तर त्यामुळे अशी दिवाप्रमाणे काम केलेली मंडळी जी आहेत आज रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात, मुंबईमध्ये, पालघरमध्ये ठिकठिकाणी दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे या मागणीसाठी साखळी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना आणि विविध दिबा पाटील साहेबांच्यावरती मनापासून जीवापाड प्रेम करणारे नागरिक हे याच्यामध्ये उतरलेले होते आणि त्यामुळे आज मानवी साखळीचं हे आंदोलन हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आम्ही जे उद्दिष्ट ठरवलं होतं त्याप्रमाणे पार पडलेलं आहे. गोष्ट सांगतो की परवा जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेव्हा सर्वात दुःखद वेदना देणारी गोष्ट म्हणजे की एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव नव्हतं. एनटीएचए ला हा प्रस्ताव त्या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी मांडला. म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आपण किती खरखड त्यांच्या मागे गेलो याचं एक उदाहरण त्या सर्व नेत्यांनी परवा पाहिलं. एवढं दुर्दैव वाटलं दिबा पाटलांच्या नावाला नाव नको, दुसऱ्याच्या एनटीएचे नाव घ्या आणि शांत राहा हे सांगण्याचं धारिष्ट महाविकास आघाडीतला काय घटक आहे त्याचे किती आमदार आहेत ते तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी तुम्ही या एनटीएचे नाव घ्या कारण तुम्हाला निघला आणि शांत राहा हा प्रस्ताव त्या बैठकीत दिला. राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष वेधून या एअरपोर्टला किंवा वाटणारं नाव येईपर्यंत आम्ही सर्व शांत राहणार नाही हा शपथ आम्ही पाटील साहेबांच्या पुतळ्यासमोर दाखवला आहे हे मी या ठिकाणी विशेष करून सांगतो.
सिंहाचा वाटा घेतील आहे हे मला कुठलं तरी सत्य असलं तरी याच्या स्वतः आज मनसे आहे रिपब्लिकन पक्ष आहे काँग्रेसचे नेते आहे राष्ट्रवादीचे नेते आहे सगळ्या पक्षांचे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते विशेषतः म्हणजे शिवसेनेचे उपनेते हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहे आणि हे पुढे एका पक्षाचा हा विषय नाही आहे तो म्हणजे हे पण काय म्हणतात नेते आपल्या घेतले कार्यकर्ते मात्र विभागांच्या प्रत्येक पक्षाला त्यांचं माहिती की त्यांचं आता वर्चस्व शून्य होऊन चाललंय कोणीतरी काहीतरी बोलावं होतं